कालच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हवामान विभागाच्या अंदाजावरती प्रश्नचिन्ह उपस्थित केलं होतं आणि टीका केली होती, त्यावरती आता हवामान विभागाकडून स्पष्टीकरण येत आहे. पावसाचा रेड अलर्ट जारी केला होता तेव्हा घाट भागात पाऊस पडेल असा स्पष्ट उल्लेख केल्याचा दावा पुणे हवामान विभागाचे प्रमुख कृष्णानंद होसाळीकर यांनी केला. पावसाचे अंदाज वारंवार चुकतात असा आरोप विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केला होता. मात्र रेड अलर्ट असताना शाळा बंद ठेवल्या आणि पाऊसच पडला नाही अशी टीकाही त्यांनी केली होती. त्यावर होसाळीकरांनी प्रत्युत्तर दिलं. हवामान खात्याचे तर अंदाज असे चुकायला लागले तर त्याच्याबद्दल मी आम्ही सगळे सभागृहात बोलू. पण सांगितलेलं होतं 4 दिवस रेड अलर्ट. कशाचा रेड अलर्ट? कुठं पाऊस पण पडेना काही पडेना होतंय काय? त्यांनी रेड अलर्ट दिला की त्या त्या भागातले जिल्हाधिकारी हे शाळांना देत आहेत सुट्ट्या. पुण्याचंच उदाहरण, पिंपरी चिंचवडचंच उदाहरण घ्यायचं झालं तर 2-3 दिवस दिल्या सुट्ट्या, पाऊस तर पडला नाही. रेड अलर्ट दिला होता त्यावेळी त्याच्या टर्मिनॉलॉजीमध्ये आम्ही अक्षरशः क्लिअरली लिहिलं होतं की हा जो पाऊस आहे हा घाट भागापुरता मर्यादित असेल म्हणून. अर्थात ह्या ज्या वॉर्निंग्स आहेत ह्या डिस्ट्रिक्ट लेवल वॉर्निंग आहेत, जिल्हास्तरीय वॉर्निंग आहे. अशा वेळी ज्यावेळी घाट भागामध्ये पाऊस पडतो त्यावेळी त्याचे रिफ्लेक्सेस आपल्याला शहरामध्ये पण पाऊस न पडता सुद्धा दिसू शकतात. आणि त्यामुळे मला असं वाटतं की प्रशासनाने अशा प्रकारचा निर्णय घेतला असेल की कदाचित शाळा कॉलेजेसने त्यावेळी ॲज अ प्रिकॉशनरी मेजर त्यांनी तो घेतला असेल. लाल मातीतली कुस्ती म्हणजे